सेम डिवीजन लगे बघा लक्ष द्या बेटा माझा आवाज येत असेल एक 12 नंबरचं एक्झाम्पल झालं होतं आणि आता 13 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे दिसत आहे आलेले का लाईव्ह एक 13 नंबरचे एक्झाम्पल्स मला घ्यायचं आहे एक 2 मिनिटं मध्ये येऊन जाईल बघा आलं का ते तुला जे माहिती का की यूट्यूब नाही खुलणार तरी वरतन नोटिफिकेशन यूट्यूब नाही आला त्याच्याविषयी हे विंडो नाही का तुम्ही आवाज नको करू याच्यात आवाज येते पुन्हा एक वेळ सांगून देतो इथे कट करता येत नाही व्हिडिओ इथे एडिट नाही होत आलं का लाई आलाय का बेटा लाई चला लवकर सांगा लाईव्ह मध्ये हा एक प्रॉब्लेम असतो लाईव्ह मध्ये हा एक प्रॉब्लेम असतो की क्लिअर झालं नाही झालं ते थोडासा वेळ लागतो त्याला त्यासाठी एक मोबाईल आम्हाला इथे घेऊन बसावं लागते एक मोबाईल घेऊन बसलो की त्यामध्ये मग जेव्हा क्लिअर होते तेव्हा मला कळते की तुम्हाला सुद्धा क्लिअर झालेलं असेल म्हणून झालं का थोडा वेळ लागते लाईव्ह यायला काय होते थोडासा वेळ लागते अवधी लागतो थोडासा आलेला बघा लाईव्ह आलेला आहे जेव्हा इथे बसलेल्या पोरांना लाईव्ह दिसत आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा लाईव्ह दिसत असेल हां लाईव्ह आता बघा लक्ष द्या आणि व्यवस्थित लक्ष द्या एक 12 नंबरचे एक्झाम्पल्स आपण आताच संपविलेलं आहे 12 नंबरचे एक्झाम्पल्स आपण आताच संपविलेलं आहे आता 13 नंबरच्या एक्झाम्पल्सला आपण सुरुवात करू मग 13 नंबरच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला काय करता येईल तर 13 नंबरच्या एक्झाम्पल्समध्ये 13 नंबरच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला काय करता येईल तर अंडर रूट टॅन एक्स वर दिलेला आहे त्या अंडर रूट टॅन एक्सनी आपण काय करू मल्टीप्लाय करून टाकू अंडर रूट टॅन एक्स आहे तर या अंडर रूट टॅन एक्सलाच अंडर रूट टॅन एक्सनी मल्टीप्लाय त्याला अंडर रूट टॅन एक्स ने मल्टीप्लाय मग जी प्रोसेस न्यूमिनेटर मध्ये केली तीच प्रोसेस डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा करावी लागेल म्हणजे न्यूमिनेटरला आपण अंडर रूट टॅन एक्स ने मल्टीप्लाय केलं न्यूमिनेटरला आपण अंडर रूट टॅन एक्स ने मल्टीप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला सुद्धा अंडर रूट टॅन एक्स नीच मल्टीप्लाय करावं लागेल म्हणजे इथे अंडर रूट टॅन एक्स ने मल्टीप्लाय करावं लागेल ही अशी प्रोसेस का करतो कारण त्या जे मेन एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पल्समध्ये चेंजेस व्हायला नको त्यामुळे या आपण अशा प्रोसेस करतो म्हणजे मल्टिप्लिकेशन न्यूमिनेटरमध्ये केलं तर डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा करावं लागते मग आता याला जर सॉल्व्ह करायचं झालं तर आपल्याला मिळते काय याला जर आपल्याला सॉल्व्ह करायचं झालं तर काय मिळते आता अंडर रूट टॅन एक्स इंटू अंडर रूट टॅन एक्स म्हणजेच काय होईल इथे लिहून देतो मी तुम्हाला इथे काय होईल तुमचं टॅन एक्सचा स्क्वेअर होईल आणि टॅन एक्सचा जर स्क्वेअर झाला तर हे रूट साईन अँड स्क्वेअर साईन कॅन्सल होईल म्हणजे वर अँसर आपल्याकडे काय राहील तर आपल्याकडे वर अँसर राहील टॅन एक्स ओनली ओनली काय राहील टॅन एक्स राहील टॅन एक्स अपॉन साईन एक्स इंटू कॉस एक्स इंटू हे इंटू इथे येतो आणि हे जे अंडर रूट टॅन एक्स आहे त्याला आपण थोडं वेगळं काढून घेऊ अंडर रूट टॅन एक्स मग डिनॉमिनेटर मध्ये याला वेगळं काढलं तर न्यूमिनेटर मधनं वन निघेल न्यूमिनेटर मधनं काय निघेल वन बाजूला निघेल कळत आहे तुम्हाला काय केलं काय नाही केलं प्रोसेस काय केली आहे आपण इथे बरोबर प्रोसेस काय केली आहे ते कळलं असेल आता एक काम करतो मी पुन्हा आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन इथे काय दिलंय तुम्हाला टॅन एक्स दिलेला आहे काय दिलं आहे तुम्हाला टॅन एक्स दिलं आहे तर त्या टॅन एक्स ची व्हॅल्यू काय आहे तर टॅन एक्स ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे माहिती असेल तुम्हाला साईन एक्स अपॉन कॉस एक्स आहे का अपॉन अपॉन इथे काय आहे तुमच्याकडे कॉस सॉरी साईन एक्स इंटू कॉस एक्स असं तुम्हाला मिळेल इथे साईन एक्स कटेल आणि समोरच्या स्टेपमध्ये कॉस स्क्वेअर एक्स राहील आता कॉस स्क्वेअर एक्स कसं राहील तर हे तुम्हाला इथे जर मी असं लिहून दिलं तर थोडं समजायला जड जाईल मग हे लिहायचं कसं तर बघा कसं लिहायचं ते मी तुम्हाला समजावून सांगतो इथे मी थोडस क्लीन करून घेतो आणि लिहून कसं देतो इथे टॅन एक्स आहे ना तर या टॅन एक्सच्या ऐवजी मी काय करतो साईन एक्स अपॉन कॉस एक्स असं पुट करतो या टॅन एक्सच्या ऐवजी टॅन एक्स अपॉन आहे अपॉन म्हणजे होते बेटा डिवाइड बाय
अपॉन म्हणजे काय होते डिवाइड बाय, तर डिवाइड काय आहे तर डिवाइड आहे आपल्याकडे साइन एक्स इंटू कॉस एक्स, कळलं? डिवाइड मध्ये काय आहे साइन एक्स इंटू कॉस एक्स असं आहे. आणि इथे काय आहे तर इथे आहे पुन्हा इंटू वन अपॉन अंडर रूट टॅन एक्स इंटू डीएक्स, कळलं? इथपर्यंत याला ह्या अशा फॉर्म मध्ये लिहून घेतलं म्हणजे तुम्हाला समजायला सोपी गेलं पाहिजे, मला नाही. मग इथे काय होईल तर इथे होईल आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन इथे साइन एक्स अपॉन कॉस एक्स इथे इंटू करू मल्टिप्लिकेशन डिवाइडेशनचं मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू, तर डिवाइडेशन जेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू तेव्हा इथे काय होईल वन अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स. कळत आहे नाही कळलं तर मेसेज कळवा मला. बघा काय होईल हे डिवाइडेशनचं मल्टिप्लिकेशन होईल तर याला रिसिप्रोकल फॉर्म मध्ये लिहून घेऊ तर हे असं येईल. मग इथे बघा काय होईल साइन एक्स कॅन्सल होईल, इकडे जे उरलं असेल ते लिहून घ्या इंटू वन अपॉन अंडर रूट टॅन एक्स इंटू डी एक्स, लिहिलं बेटा. मग आता इथे साइन एक्स कॅन्सल झालं, मग साइन एक्स जर कॅन्सल झालं असेल तर आपल्याला मी इथे काय तर आपल्याला मी इथे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, वर काय राहील वन राहील आणि खाली काय राहील कॉस एक्स इंटू कॉस एक्स, कॉस एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे काय होईल बेटा कॉस स्क्वेअर एक्स होईल, कॉस स्क्वेअर एक्स इंटू वन अपॉन अंडर रूट टॅन एक्स इंटू डी एक्स. म्हणजे हे जे होतं ते ऍज इट इज ठेवलं, इथे काय झालं फक्त इथे कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स होईल म्हणजे वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स होईल, काय होईल वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स होईल. पुन्हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे बेटा, कोणता फॉर्म्युला आहे सगळ्यांना माहिती आहे वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. काय म्हटलंय मी वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे sec स्क्वेअर एक्स, वन अपॉन कॉस एक्स मीन्स sec एक्स असं होते ना, वन अपॉन कॉस एक्स मीन्स sec एक्स, तर वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मीन्स sec स्क्वेअर एक्स असं आपल्याला मिळेल. मग एवढं मिळालं तर इथे काय राहते पुन्हा इथे राहते वन अपॉन अंडर रूट टॅन एक्स इंटू डी एक्स, इथपर्यंत तुम्हाला दिसत आहे. आता यानंतर इथे लिहून घेतो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन इथे लिहितो बेटा मी sec स्क्वेअर एक्स अपॉन अंडर रूट टॅन एक्स इंटू डी एक्स, कळलं? आपण कसं लिहून घेतलं काय लिहून घेतलं हा पोर्शन आपण क्लीन करून टाकू म्हणजे इकडे आपल्याला काय करता येईल तर कॅन्सल झालाय का आलेला आहे बरोबर व्यवस्थित. मधातच एक फोन आलेला होता तनु कंपनीचा फोन होता तो, बरोबर आहे? तो फोन जर उचलला असता तर मगांसारखंच ते डिस्टर्ब झालं असतं आणि रिकनेक्ट बरोबर झालं असतं म्हणजे मग आपल्याला पुन्हा बॅक जावं लागलं असतं. त्याच्यापेक्षा मी ते जसं आहे तसंच ठेवलं. तिचा जो काही प्रॉब्लेम्स असेल तो प्रॉब्लेम्स हा क्लास झाल्यानंतर मी तिचा प्रॉब्लेम्स पाहून घेतो, तो प्रॉब्लेम्स समजावून सांगतो. ओके बेटा, तो प्रॉब्लेम्स काय करतो समजावून सांगतो. तर आपण इथपर्यंत आलो होतो, बरोबर आहे? इथपर्यंत आलेलो आहे. त्याच्यानंतर माहिती आहे का तुम्ही जर नोट्स पाहिले, तुमच्याकडे नोट्स आहे, आता काही पोरांनी नोट्स घेतलेले आहे काही पोरांनी नोट्स घेतलेले नाही आहे, तर त्यामध्ये सुद्धा आन्सर्स एवढंच दिलंय. आणि याच्यानंतर आपल्याला माहित आहे मग याच्यानंतर त्यांनी काय केलं आहे की व्हॅल्यू पुट केली आहे. आपण व्हॅल्यू पुटच नाही करणार, शॉर्टकट मध्ये आठवून टाकू. का आठवून टाकू? कारण माहित आहे का तुम्हाला हे जे आहे ना टॅन एक्स, बरोबर आहे? टॅन एक्स आहे इथे आपल्याकडे, तर टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक स्क्वेअर एक्स आहे, बरोबर आहे? टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक स्क्वेअर एक्स. आणि जर आपल्याला या फॉर्म मध्ये मिळत असेल, कसं मिळत असेल मी तुम्हाला सांगतो. जर इथे वर काय मिळत असेल तुम्हाला डिफरेंशिएट व्हॅल्यू मिळत असेल, वर डिफरेंशिएट व्हॅल्यू मिळत असेल आणि खाली ते फंक्शन मिळत असेल. या फंक्शनची डिफरेंशिएट व्हॅल्यू जर वर मिळत असेल, काय म्हटलंय मी या फंक्शनची डिफरेंशिएट व्हॅल्यू वर मिळत असेल आणि हे फंक्शन जे आहे ते फंक्शन कशात असेल तुमचं रूट साइन मध्ये असेल, रूट साइन मध्ये असेल म्हणजे रूट साइन मध्ये फंक्शन असेल आणि त्या फंक्शनची डिफरेंशिएट व्हॅल्यू जर वर मिळत असेल तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. काय मिळतो? टू. त्याचा फॉर्म्युला मिळतो टू अंडर रूट दिस फंक्शन प्लस सी.
हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, हे कोरोलरी आहे, मी तुम्हाला लिहून दिली होती ही काय आहे कोरोलरी आहे हे तुम्हाला मी लिहून दिली होती, दोन कोरोलरी लिहून दिल्या होत्या, त्यापैकी ही एक सेकंड नंबरची कोरोलरी होती. आणि इथे पहा तसंच मिळते आपल्याला, इथे काय मिळते अंडर रूट टॅन एक्स, आणि टॅन एक्स ची डिफरन्शिएट व्हॅल्यू सेक स्क्वेअर एक्स आहे, म्हणजे हे असं मिळते. म्हणजे याला जर डायरेक्ट लिहायचं झालं, याला जर डायरेक्ट लिहायचं झालं याला, बरोबर ना, याला जर डायरेक्ट लिहायचं झालं तर कसं लिहू आपण, इथे लिहू आय इज इक्वल्स टू डिफरन्शिएट व्हॅल्यू टू अंडर रूट फंक्शन, म्हणते ना फंक्शन, तर फंक्शन काय आपल्याकडे, फंक्शन आहे टॅन एक्स, तर इथे घेऊ आपण टॅन एक्स प्लस सी, झालं बेटा आपलं आन्सर काय मिळालं आपल्याला, हे झालं तुमचं आन्सर. म्हणजे इथे आपण डायरेक्ट आन्सर घेऊ शकतो, इथे या कोरोलरीनुसार आपण काय घेऊ शकतो, डायरेक्ट आन्सर घेऊ शकतो. पुन्हा एक आहे की जेव्हा मी यामध्ये पाहिलं, नोट्समध्ये पाहिलं, तर त्या नोट्समध्ये इथे कॉस एक्स आहे ना, तर या कॉस एक्सने त्या टॅन एक्सला याला त्याला काय केलं, डिवाइड केलं, कॉस एक्सने काय केलं, डिव्हाइड केलं, आपण इथे टॅन एक्सने मल्टिप्लाय केलं, तिथे कॉस एक्सने डिव्हाइड केलं, तरी पण येते कॉस एक्सने डिव्हाइड केलं आणि त्याला सॉल्व केलं तर तुमचा आन्सर इथे जे मिळालेलं आहे तेवढंच तुम्हाला आन्सर मिळते. किती मिळते, एवढंच तुम्हाला आन्सर मिळते, हे लक्षात ठेवायचं. मग एवढं जर तुम्हाला आन्सर मिळत असेल तर मग आपलं या पद्धतीने पण आन्सर मिळते. आणि हे थोडंसं इझी आहे, काय इझी आहे, कारण इथे तुम्हाला माहित आहे की इथे अंडर रूट टॅन एक्स आहे, याला रॅशनलाइज करून घेऊ, याला रॅशनलाइज करण्याकरता अंडर रूट टॅन एक्सनीच मल्टिप्लाय करू, कशाला, डिनॉमिनेटरला पण आणि न्यूमिनेटरला पण, यांनी जर मल्टिप्लाय केलं तर इथे काय मिळते, टॅन एक्स मिळते, आणि या टॅन एक्सची व्हॅल्यू काय मिळते, साईन एक्स अपॉन कॉस एक्स मिळते, डिवाइड बाय साईन एक्स इंटू कॉस एक्स. याला जर सॉल्व केलं आपण, याला जर काय केलं आपण सॉल्व केलं तर आन्सर काय मिळते, वन अपॉन कॉस एक्स इंटू कॉस एक्स, म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स मिळते. आणि हे तर वन अपॉन अंडर रूट टॅन एक्स कसंच राहील शेवटपर्यंत, इथे वन अपॉन कॉस एक्स, तर वन अपॉन कॉस एक्स मीन सेक एक्स, वन अपॉन कॉस एक्स मीन सेक एक्स, मग इथे दिलंय वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मीन्स सेक स्क्वेअर एक्स, असं आपण लिहून घेतलं, सेक स्क्वेअर एक्स लिहून घेतलं, इंटू इंटू हे जसं आहे तसं राहिलं. मग याला जर सॉल्व केलं तर हे एवढं मिळते बेटा, एवढं मिळते, म्हणजे काय मिळते, सेक स्क्वेअर एक्स अपॉन अंडर रूट टॅन एक्स. मग आपण जर व्यवस्थित पाहिलं तर ही कोरोलरी लागू शकते, कोणती कोरोलरी लागू शकते, जर अंडर रूट मध्ये तुम्हाला फंक्शन दिलं असेल आणि त्याची डिफरन्शिएट व्हॅल्यू जर वर दिली असेल, अंडर रूट मध्ये फंक्शन दिलं असेल आणि त्याची डिफरन्शिएट व्हॅल्यू वर दिली असेल तर आन्सर असं मिळते. मग इथे पहा ना, अंडर रूट मध्ये हे फंक्शन घेऊ आपण टॅन एक्स, आणि याची डिफरन्शिएट व्हॅल्यू सेक स्क्वेअर एक्स आहेच, है ना, टॅन एक्सची डिफरन्शिएट व्हॅल्यू काय, सेक स्क्वेअर एक्स आहे. म्हणजे हे तुम्हाला या फॉर्म मध्ये लिहिता येईल, कसं लिहिता येईल, म्हणजे टू अंडर रूट दिस फंक्शन, आणि फंक्शन आपण कशा घेतलं होतं, टॅन एक्सला घेतलं होतं, तर इथे फंक्शनच्या जागी टॅन एक्स लिहू प्लस सी, हे झालं आपलं फायनल आन्सर. आणि मला तरी असं वाटतं की सगळ्यांना कळलेलं असेल, हां काही काहींना प्रॉब्लेम गेला, मला वाटते ते तनू कांबडी म्हणून पोरकी आहे खाप्याची, तिचा वारंवार फोन येऊन गेला आहे, 2-3 वेळा फोन येऊन गेला आहे, माझ्यात तुमचं डिस्टर्ब पण झालं होतं, तर तिचा प्रॉब्लेम्स काय आहे मी हा समजावून घेतो. आता आय होप तुम्हा सगळ्यांना या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळल्या असेल, बरोबर आहे. आता किती जण लाईव्ह होते किती नव्हते हे मी पाहून घेतो, बाय बेटा.